So welcome my dear friends, students. मला फार जास्त एक्साइटमेंट आहे. पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन शिकवता आणि तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडून ऑनलाईन शिकत आहात. तर आपले 3 युनिट झाले होते. आपण आता नेक्स्ट युनिटकडे कार्बोक्झिलिक ऍसिड या युनिटला आपण पाहणार. तर कार्बोक्झिलिक ऍसिड म्हणजे काय, जसं त्याच्या नावातील आहे कार्बोक्झिलिक, तसंच त्या ऍसिडचं डेफिनेशन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बोनिल आणि हायड्रॉक्झिल. हा झाला कार्बोनिल ग्रुप आणि हा झाला हायड्रॉक्झिल. तर कार्बोनिल आणि हायड्रॉक्झिल ह्या दोन ग्रुपचं कॉम्बिनेशन करून त्यांनी कार्बोक्झिलिक हा नाव डिराईव्ह केला. आणि याला म्हणतात कार्बोक्झिलिक ग्रुप. आणि ज्या कोणत्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हा कार्बोक्झिलिक फंक्शनल ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो कार्बोक्झिलिक ऍसिड. तर कार्बोक्झिलिक ऍसिड हे दोन प्रकारचे असतात, एक ऍलिफॅटिक आणि ऍरोमॅटिक. तर तुम्हाला माहित आहे की जे ऍरोमॅटिक रिंगला अटॅच असतात ते ऍरोमॅटिक, म्हणजे ज्या ऍरोमॅटिक रिंगला डायरेक्ट कार्बोक्झिलिक ग्रुप अटॅच ते ऍरोमॅटिक, आणि जिथे ऍरोमॅटिक रिंग नसते ते झाले आपले ऍलिफॅटिक. तर ऍलिफॅटिक आणि ऍरोमॅटिक असे कार्बोक्झिलिक ऍसिडचे दोन प्रकार आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा, कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड शिकत असताना नॉमेनक्लेचरवर कमांड असणं आवश्यक आहे. नॉमेनक्लेचरची तुमची प्रॅक्टिस झाली आहे तरी नॉमेनक्लेचर आपण पाहू. तर नॉमेनक्लेचरमध्ये जनरली दोन प्रकार असतात, एक कॉमन नॉमेनक्लेचर आणि दुसरा आयुपीएससी नॉमेनक्लेचर. तर कॉमन नॉमेनक्लेचर हा फार महत्वाचा आहे कार्बोक्झिलिक ऍसिडचा, कारण की कार्बोक्झिलिक ऍसिडच्या नॉमेनक्लेचर वरूनच नंतरचे बाकीचे नॉमेनक्लेचर डिराईव्ह झाले. तर कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये जे ऍसिडची सिरीज चालू झाली कार्बन नंबर नुसार, जसं आहे फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड मध्ये किती कार्बन आहे? एक कार्बन आहे फॉर्मिक ऍसिड. आता हे जे नाव डिराईव्ह झाले फॉर्मिक ऍसिडचे नाव, हे लॅटिन वर्ड मध्ये फॉर्मिका किंवा अँट मध्ये हा फॉर्मिक ऍसिड प्रेझेंट असतो आणि त्याला फॉर्मिका म्हणतात. त्याच्यावरून फॉर्मिक ऍसिड डिराईव्ह झाला. त्याच्यानंतर कार्बन नंबर 2, दोन कार्बन नंबर असले तर त्याला म्हणतात ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड, आता ऍसिटिक ऍसिड हा ज्याचा जो सोर्स आहे तो तसा व्हिनेगार आहे. व्हिनेगारला ऍक्टॅलम ऍसिटॅलम असं काहीतरी नाव आहे लॅटिन मध्ये, तर त्याच्यावरून तो आला ऍसिटिक ऍसिड. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपियोनिक ऍसिड ही प्रॉपियोनिक बॅक्टेरिया त्याच्यापासून डिराईव्ह झाला. त्याच्यानंतर फोर, जिथे चार कार्बन असतात तो ब्युटेरिक ऍसिड. CH3 CH2 CH2 COOH. कार्बन संख्या मेजर करताना कार्बोक्झिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुपची पण कार्बन संख्या घ्यायची, 1 2 3 4. तर हे झाले चार कार्बन, त्याच्यामुळे हा झाला ब्युटेरिक ऍसिड. 5 कार्बन साठी व्हॅलेरिक ऍसिड आणि 6 कार्बन साठी कॅप्रोइक ऍसिड. तर असं हे ऍसिडची लांब चेन आहे, पण आपल्याला जनरली 6 कार्बन पर्यंत मॅक्झिमम यूज येते. त्याच्यामुळे 5 कार्बन साठी व्हॅलेरिक ऍसिड आणि 6 कार्बन साठी कॅप्रोइक ऍसिड. तर त्या नोट्स मध्ये सर्व ऍसिडचे स्ट्रक्चर आणि नाव पुन्हा एकदा दिलेले आहेत, तिथून व्यवस्थित वाचा. तर हे झाले कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम, फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, प्रॉपियोनिक ऍसिड, ब्युटेरिक ऍसिड, व्हॅलेरिक ऍसिड आणि कॅप्रोइक ऍसिड. आणि त्याच्यानंतर आपण पाहू आयुपीएससी नॉमेनक्लेचर सिस्टम. तर आयुपीएससी नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये ऍसिडच्या, आता थोडासा कॉमनच एक आठवलं की जसं हा आहे कॉमन नॉमेनक्लेचर, तर थोडासा एक मुद्दा आपला राहिला होता की कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये ब्रँच शो करत असताना, कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये ब्रँच शो करत असताना अल्फा बीटा गॅमा डेल्टा हे प्रिफिक्स किंवा आपण याला म्हणू हे वर्ड यूज करतात, अल्फा बीटा गॅमा. आता जसं कार्बन संख्येच्या नंतर कार्बोक्झिलिक ऍसिडच्या कार्बन नंतरचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन, त्याच्यानंतरचा हा बीटा कार्बन, त्याच्यानंतरचा गॅमा कार्बन, त्याच्यानंतरचा डेल्टा कार्बन. तर आता पहा अल्फा कार्बनवर मिथिल हा सबस्टिट्युएंट अटॅच आहे. अल्फा कार्बनवर मिथिल हा सबस्टिट्युएंट अटॅच आहे, म्हणजे त्याचं नॉमेनक्लेचर काय होईल, अल्फा मिथिल
अल्फा मिथिल आणि किती कार्बन आहे, 1 2 3, 3 कार्बन म्हणजे पहा लॉन्गेस्ट कार्बन चेन 3 कार्बनची। हा ऍक्च्युअली कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम पाहतो आपण, त्याच्यातही आपण पाहतो ती लॉन्गेस्ट कार्बन चेन। 3 कार्बनची म्हणजे कोणता ऍसिड असते 3 कार्बनचा, प्रॉपिओनिक ऍसिड, म्हणजे अल्फा मिथिल प्रॉपिओनिक ऍसिड अल्फा पोझिशनवर सबस्टिट्यूशन लागलं त्याच्यामुळे। तर अशा प्रकारे अल्फा बीटा गॅमा हा हे वर्ड यूज केल्या जातात सबस्टिट्यूशन साठी कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये। हा पहिला अल्फा, त्याच्यानंतरचा बीटा, त्याच्यानंतरचा कार्बन डेल्टा गॅमा, त्याच्यानंतरचा कार्बन डेल्टा। तर अशा प्रकारे सबस्टिट्यूएंट कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये आपला वर्ड कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये यूज केला जाते। त्याच्यानंतर आपण पाहू आयुपीएससी नॉमेनक्लेचर। आयुपीएससी नॉमेनक्लेचर, आयुपीएससी नॉमेनक्लेचर तुम्हाला मेन फॉर्म्युला माहित आहे, आपण बरेचदा प्रॅक्टिस घेतो की प्रिफिक्स, त्याच्यानंतर रूट वर्ड, त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स, त्याच्यानंतर सेकंडरी सफिक्स। हा आपला फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यानुसारच आयुपीएससी नॉमेनक्लेचर करायचा आहे। पण इथे सेकंडरी आपल्याला फक्त एकच इथं पाहायचं आहे की कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप मध्ये सेकंडरी सफिक्स हा ओइक ऍसिड वापरला जातो आणि त्याच्यानुसार आपण आता आयुपीएससीचे रूल लावून काही एक्झाम्पल सॉल्व करू। जसा एक्झाम्पल 1 हा सिंपल एक्झाम्पल घेऊ, CH3COOH। CH3COOH हा, याचा जर आपण कॉमन नॉमेनक्लेचर पाहिला तर कॉमन नॉमेनक्लेचर काय, ऍसिटिक ऍसिड, हा झाला याचा कॉमन नॉमेनक्लेचर। आयुपीएससी नॉमेनक्लेचर जर घेतला तर आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले लॉन्गेस्ट कार्बन चेन पाहावं लागते आणि लॉन्गेस्ट कार्बन चेन मध्ये फंक्शनल ग्रुपचा कार्बन पण इन्क्लूड असतो। तर त्याच्यामुळे इथं किती कार्बन आहेत लॉन्गेस्ट कार्बन चेन मध्ये, 2, ब्रांच नाही त्याच्यामुळे प्रिफिक्स येणार नाही, 2 आहे रूट वर्ड येईल, 2 असल्यामुळे रूट वर्ड कोणता आहे ते इथ, प्रायमरी सफिक्स कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे एन आणि त्याचा ई ड्रॉप करून तिथं सेकंडरी सफिक्स लावल्या जाते ओइक ऍसिड। तर ऍसिटिक ऍसिडचा जो आयुपीएससी नॉमेनक्लेचर आहे तो इथानोइक ऍसिड। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू, CH3CHCOOH, इथं मी सबस्टिट्यूशन लावतो CH3। आता आयुपीएससी नॉमेनक्लेचर नुसार लॉन्गेस्ट कार्बन चेन आपण सिलेक्ट करतो तर लॉन्गेस्ट कार्बन चेन इन्क्लुडिंग फंक्शनल ग्रुप ही अशी झाली, ज्याच्यामध्ये नंबरिंग देऊ 1 2 3, फंक्शनल ग्रुपला प्रिफरन्स देतो आणि सेकंड पोझिशनवर मिथिल हा सबस्टिट्युएंट आहे। तर प्रिफिक्स मध्ये आपण पहिले सबस्टिट्युएंट लिहितो 2-methyl, त्याच्यानंतर प्रॉप, त्याच्यानंतर 3 कार्बन असल्यामुळे प्रॉप, प्रायमरी सफिक्स ए आणि आणि ई ला ड्रॉप करून आपण इथं घेतो ओइक ऍसिड, म्हणजे 2-methyl प्रॉप्यानोइक ऍसिड हा त्याचा नॉमेनक्लेचर झाला। कॉमन नॉमेनक्लेचर नुसार काय होतं, इथं अल्फा, सॉरी इथं अल्फा नाही, इथं अल्फा, अल्फा बीटा गॅमा आयुपीएससी मध्ये आपण नंबरिंग देतो। तर 2-methyl प्रॉप्यानोइक ऍसिड, एक थोडासा ऍसिडच्या बाबतीत प्रॉप्यानोइक ऍसिड आणि प्रॉपिओनिक ऍसिड हे दोन असे आहे की याचा कॉमन नॉमेनक्लेचर आणि आयुपीएससी नॉमेनक्लेचर सिमिलर आहे। कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये प्रॉपिओनिक आणि आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये प्रॉप्यानोइक। तर हा थोडासा मुद्दा कधी कधी प्रोनाऊन्सिएशन मध्ये चुकी होऊन जाते, लक्षात ठेवा। तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आयुपीएससी नॉमेनक्लेचर पाहू की आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये CH3CH डबल बॉन्ड CH COOH हा घेऊ। आता याच्यामध्ये लॉन्गेस्ट कार्बन चेन किती आहे, 1 2 3 4, ब्रांच आहे का नाही, त्याच्यामुळे 4 लॉन्गेस्ट कार्बन चेन असल्यामुळे रूट वर्ड इन ब्यूट। आणि आता कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड इथं आहे त्याच्यामुळे प्रायमरी सफिक्स घेत असताना आपल्याला डबल बॉन्ड पहिले मेन्शन करत आहोत, किती पोझिशनवर डबल बॉन्ड आहे, 2 पोझिशनवर, 2 इन आणि त्याच्यानंतर ऍसिड ओइक ऍसिड, म्हणजे ब्यूट 2-ईनोइक ऍसिड हा झाला त्याचा आयुपीएससी नॉमेनक्लेचर। आणि अशा प्रकारे तुम्ही कोणतेही आयुपीएससी नॉमेनक्लेचर बनवू शकता, फक्त तुम्हाला त्या
तुमच्या आयुपीएससी नॉमेनक्लेचरचा जो आपण फॉर्म्युला याच्या आधी प्रॅक्टिस केली आहे त्यात थोडासा नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला इझी झालं. जर एकाच कार्बनवर किंवा एकाच चेनवर दोन फंक्शनल ग्रुप आहेत तर अशा वेळेस आपण काय करतो की लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करतो. 1, 2, 3, 4 चार कार्बनची लॉंगेस्ट कार्बन चेन आहे, त्याच्यामुळे रूट वर्ड इज ब्यूट. आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे त्याच्यामुळे एन. आणि आता इथं दोन फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यामुळे सेकंडरी सफिक्सच्या वेळेस आपण त्याला 1,4-dioic ऍसिड, डाय हा प्रिफिक्स लावतो दोन असल्यामुळे. आणि अशा प्रकारे आपण डायोइक ऍसिड किंवा दोन कार्बोक्झिलिक ग्रुप राहिले तर त्याचंही आपण नॉमेनक्लेचर करू शकतो. आणि बाकी भरपूर प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल मी तुम्हाला पीडीएफ मध्ये पाठवील, त्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि जर तो नाही वाटला, नाही समजला तर खाली डिस्क्रिप्शन कॉमेंट द्या की सर रिपीट करा म्हणून, किंवा जे काही प्रॉब्लेम राहिले ते मोबाईलवरही तुम्ही मला सांगू शकता. त्याच्यानंतर आपण पाहू की एक डाय कार्बोक्झिलिक ऍसिडचा कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये स्पेशल एक ग्रुप आहे, म्हणजे जसं डाय कार्बोक्झिलिक ऍसिडचे नॉमेनक्लेचर सिस्टम COOH COOH, याला कोणता ऍसिड म्हणतो आपण? ऑक्झॅलिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड. त्याच्यानंतर COOH मध्ये जेव्हा एखादा कार्बन पुन्हा येते, मिथिल ग्रुप पुन्हा येते, तेव्हा आपण त्याला म्हणतो मॅलोनिक ऍसिड. त्याच्यानंतर पुन्हा एक कार्बन संख्या वाढते COOH COOH मध्ये COOH CH2, पहिले किती होते? एकच CH2 होता, आता दोन CH2. मी इथं दोन लिहितो म्हणजे CH2 CH2 असं तिथं आहे, म्हणजे आता हा होईल मॅलोइक, नंतर सक्सिनिक ऍसिड. सक्सिनिक ऍसिड झाल्यानंतर पुन्हा CH2 CH2 जेव्हा वाढते, आता मी पाहा CH2 ला इथं दोन होते, इथं तीन करतो, म्हणजे CH2 CH2 CH2. ग्लुटॅरिक ऍसिड. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी याला चार करतो CH2 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 CH2, तेव्हा तो बनते ऍडिपिक ऍसिड. म्हणजे पहा COOH COOH या ऑक्झॅलिक ऍसिडच्या मधात किंवा या दोन कार्बोक्झिलिक ग्रुपच्या मधात CH2 जसे जसे एंटर होत गेले तसे तसे त्याचे नॉमेनक्लेचर किंवा नाव चेंज होत गेला. तर ही एक सिरीज आहे ज्याच्यामध्ये 4-5 CH2 एंटर झाले आणि त्याचे नाव चेंज झाले, तर त्या सिरीजला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या सिरीजला लक्षात ठेवायसाठी आपल्याकडे जो शॉर्टकट आहे, ओ माय सच गुड ऍपल, हा शब्द लक्षात ठेवायचा. त्याच्यावरून तुम्हाला डाय कार्बोक्झिलिक ऍसिडची सिरीज लक्षात येईल. ओ फॉर ऑक्झॅलिक ऍसिड, माय फॉर मॅलोनिक ऍसिड, सच फॉर सक्सिनिक ऍसिड, गुड फॉर ग्लुटॅरिक ऍसिड आणि ए फॉर ऍडिपिक ऍसिड. तर अशा प्रकारे तुम्हाला ऍसिडचे ते सिरीज लक्षात ठेवायचे आहे आणि ते नोट्स मध्ये दिलंय, तर याच्यावरही चांगली कमांड ठेवा. त्याच्यानंतर आहे ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ऍसिड. आता ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ऍसिड म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला कार्बोक्झिलिक ग्रुप अटॅच होतो, याचा आपल्याला कॉमन आपला जो नेहमीचा नाव आहे तो आपल्याला माहित आहे, बेन्झॉइक ऍसिड. ठीक आहे, आता याला जेव्हा वेगवेगळे ग्रुप अटॅच होतात तेव्हा आपण आपला आर्थोमेटा पॅरा याच्यानुसारही नॉमेनक्लेचर करू शकतो, किंवा मग 1, 2, 3, 4 हाही नंबर देऊन नॉमेनक्लेचर करू शकतो. तर याच्यामध्ये काही स्पेशल असे कंपाऊंड तयार होतात की ज्याला मग स्पेशल पुन्हा वेगळं नाव येतं, जसं COOH, इथं जर OH लागला, जर आर्थो पोझिशनवर OH राहिला तर हा सॅलिसिलिक ऍसिड, आर्थो पोझिशनवर जर NH2 लागला तर हा अँथ्रॅलिक ऍसिड. तर हे स्पेशल नाव आठवलेच पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जर सबस्टिट्यूशन दिसत आहे तर याला तुम्ही असंही म्हणू शकता आर्थो हायड्रॉक्सी कार्बोक्झिलिक ऍसिड किंवा 2 हायड्रॉक्सी बेन्झॉइक ऍसिड, 2-अमायनो बेन्झॉइक ऍसिड. तर असे काही नावं आहेत स्पेशल, ते नोट्स मध्ये दिले आहेत, त्याला लिहा, प्रॅक्टिस करा आणि लक्षात ठेवा कुठे कुठे ते येऊ शकते. आणि अशा प्रकारे हा आपला नॉमेनक्लेचर वाला जो पार्ट आहे
तो मी संपवला, थोडासा फास्ट घेतला, नोट्स मध्ये वाचून त्याला पुन्हा चांगला कव्हर करा, आणि नेक्स्ट पार्ट स्ट्रक्चर अँड फिजिकल प्रॉपर्टी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.